नमस्कार मित्रांनो, इंडियन आर्मीच्या हेडक्वार्टर MIRC अहमदनगर इथे ग्रुप कच्या वेगवेगळ्या पदासाठी भरती निघालेली आहे। त्याच्यामध्ये कूक, सफाईवाला, वासरमन, बार्बर, लोअर डिव्हिजन क्लर्क अशा पदाचा समावेश आहे। याच्यासाठी तुम्हाला 10वी आणि 12वी पास असणं गरजेचं आहे। त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याच्यासोबत या पदासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे त्याची डिटेल्स माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। याचा पगार जवळपास 18,000 ते 63,000 दरम्यान आहे। तर आपण त्या सविस्तर पदानुसार जे पगार आहे ते पगारसुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, त्यांची जी नोटिफिकेशन निघालेली आहे ती नोटिफिकेशन आपण पाहूयात। तर नोटिफिकेशन पाहण्या अगोदर चॅनलवर आज नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन ऑन करून ठेवा, जेणेकरून असे इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला नेहमी मिळत जातील। चला तर मित्रांनो, बघूयात त्यांची नोटिफिकेशन आणि अर्ज कशा पद्धतीने करायचा। तर मित्रांनो, ही त्यांची एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये आलेली नोटिफिकेशन आहे आणि ही नोटिफिकेशन 22 ते 28 जानेवारी दरम्यानच्या एम्प्लॉयमेंट न्यूजपेपरमध्ये आहे। तर त्यांना अर्ज जे आहेत 12 फेब्रुवारी 2022 पूर्वी सादर करायचे आहेत। इथं त्यांनी तारीख दिलेली आहे 12 फेब्रुवारी 2022 पूर्वी आपल्याला इथं अर्ज सादर करायचे आहेत। आता इथं पोस्ट कोणकोणत्या आहेत ते पहा। कूक 11 जागा आहेत आणि तिचं पे लेवल जे आहे 19,900 ते 63,200 आहे। इथं मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन पास असणं गरजेचं आहे आणि कुकिंगचं नॉलेज तुमच्याकडे असेल तर तुम्ही तिथं अप्लाय करू शकणार आहात। दुसरी वॅकन्सी आहे वॉसरमनसाठी, 3 जागा रिक्त आहे, त्याचं पे मॅट्रिक्स 18,000 ते 56,900 आहे। इथंसुद्धा 10वी कोणत्या डिव्हिजनमधून मान्यताप्राप्त विद्यापीठामधून असणं गरजेचं आहे। काही डिझायरेबल म्हणजे प्राधान्य दिलं जाणार आहे उमेदवारांना, ज्याच्यामध्ये आर्यन मिलिटरी आणि सिव्हिलियन क्लॉथ्स थ्रूली प्रॉपरली त्यांनी जर याच्या अगोदर काम केलं असेल तर ते इथं अप्लाय करू शकणार आहेत। तिसरी वॅकन्सी सफाईवाला MTSसाठी आहे, 13 रिक्त जागा इथं आहेत। ते 13 जागासाठी त्यांचा पगार जे आहे 18,000 ते 56,900 असणार आहे। इथं मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी पास असणं गरजेचं आहे आणि काही एक्सपिरियन्स असेल 1 वर्षाचा तर तिथं त्याला त्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येणार आहे। चौथी वॅकन्सी आहे बार्बरची, 7 वॅकन्सीज रिक्त आहेत, तिथंसुद्धा 10वी पास असणं गरजेचं आहे। त्याचा पगार 18,000 ते 56,900 असणार आहे। पाचवी वॅकन्सी जी आहे ती आहे लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी, 7 वॅकन्सीज आहेत, पे मॅट्रिक्स 19,900 ते 63,200 लागणार आहे, म्हणजे मिळणार आहे तुम्हाला इथं। 12वी पास इथं तुम्हाला लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इंग्रजीमध्ये 35 वर्ड्स पर मिनिटचं टायपिंग हवं आणि हिंदीमध्ये 30 वर्ड्स प्रति मिनिटाचं टायपिंग इथं असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतरसुद्धा रेकॉर्ड्स MIR डिव्हिजनसाठी तिथे त्यांना क्लर्क लागणार आहे, ते LDC लागणार आहे, ते 4 वॅकन्सीज आहेत। पात्रता सेम आहे 12वी पास आणि 35 वर्ड्स पर मिनिट इंग्लिशचं टायपिंग आणि 30 वर्ड्स पर मिनिट हिंदीचं टायपिंग तुम्हाला तिथं असणं गरजेचं आहे। तशी उमेदवार जे आहेत ते इथं अप्लाय करू शकणार आहेत। आता मित्रांनो, इथं जर आपण पाहिलं तर खाली त्यांच्या काही डिटेल्स दिलेल्या आहेत आणि अर्जाचा नमुनासुद्धा इथं त्यांनी दिलेला आहे। तर त्या अर्जाचा नमुना आणि बाकीच्या डिटेल्ससुद्धा आपण इथं पाहूयात। इथं एज लिमिट जी त्यांनी सांगितलेली आहे 18 ते 25 वर्ष आहे, OBC साठी 18 ते 28 आणि SC ST साठी 30 वर्ष इथं ठेवण्यात आलेलं आहे। खाली काही एज लिमिट दिलेलं आहे एक सर्व्हिसमॅनसाठी, ती ही जाहिरात तो तुम्ही डिस्क्रिप्शनमधील लिंकवरून डाउनलोड करा। इथं अर्जाचा नमुनासुद्धा दिलेला आहे। तर ॲप्लिकेशन आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे ते सुद्धा एकदा नॉर्मल आपण इथं बघूयात। इथं तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज करणार आहात ते डिटेल भरायचे आहे। इथं पासपोर्ट फोटो तुम्हाला टाकायचा आहे, तुमचं सरनेम, नेम आणि हजबंड नेम किंवा फादर नेम इथं टाकायचं आहे, डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायचे आहे, 12/2/2022 रोजी तुमचं वय जे आहे ते वय तुम्हाला मेन्शन करायचं आहे। त्यानंतर इथं तुमचा परमनंट ॲड्रेस, इथं लोकल ॲड्रेस म्हणजे सध्या जिथं राहत आहे तो ॲड्रेस टाकायचा आहे, कास्ट तुम्हाला टाकायची आहे, त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि अनुभव असेल तर अनुभव तुम्हाला मेन्शन करायचा आहे। तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज करताय ते इथे लिहायचं आहे आणि कोणत्या कास्टमधून करताय ते सुद्धा इथं मेन्शन करायचं आहे। यू हॅव बीन कन्व्हिक्टेड इन
क्रिमिनल केसेस कोणतं, तुमचं फौजदारी गुन्हा वगैरे दाखल झाला असेल तर तिथे येस किंवा नो इथं तुम्हाला टिक करायचं आहे. तुम्ही कोणत्या विभागात LDC साठी जर अर्ज करत असाल तर कोणत्या विभागात करता, MIRC साठी की रेकॉर्ड MIR साठी करता, ते तुम्हाला इथं टिक करायचं आहे. आणि इथं मोबाईल नंबर तुमचा मेन्शन करायचा आहे. खाली इथं डिक्लरेशन दिलेलं आहे, ते डिक्लरेशन पूर्ण वाचा, इथं साईन करा आणि तिथं तारीख तुम्हाला मेन्शन करायची आहे. तारीख भरल्यानंतर हा अर्ज तुम्हाला द कमांडंट अँड OIC रेकॉर्ड्स MIR हेडक्वार्टर MIRC अहमदनगर 414-110 या पत्त्यावर पाठवायचा आहे. याची सविस्तर माहिती जी आहे मराठीमधून खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही पूर्ण वाचून घ्या. वाचल्यानंतर जे आहे अर्ज तिथं डाउनलोड करा. अर्ज तुम्हाला स्वतः बनवायला लागेल आणि अर्ज त्या टाईपमध्ये बनवा जिथे इथं नमुना दिलेला आहे. तर जाहिरातीमधील नमुन्यासारखा अर्ज बनवा आणि तो अर्ज दिलेल्या ॲड्रेसवर 12 फेब्रुवारी 2022 दरम्यान पाठवायचा आहे. तर मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. काय अडचण असेल तर ते पण कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन नोकऱ्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन ऑन करून ठेवा, जेणेकरून असे इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला नेहमी मिळत जातील. चला तर मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.